जिल्हाभर आपल्या कामाचा ठसा उमटवणारे आणि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे कोपरगावचे सुपुत्र विनोद राक्षे यांची भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती सेलच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने सर्व स्तरातून राक्षे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। राक्षे यांच्या निवडीमुळे कोपरगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय। पक्षवाढीसाठी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन पक्षाने टाकलेल्या जबाबदारीला न्याय देऊ अशी प्रतिक्रिया विनोद राक्षे यांनी मायन्यूजशी बोलताना व्यक्त केली आहे। कोपरगाव शहरात अनेक वर्षांपासून जे सामाजिक कार्यामध्ये जे सक्रिय असलेले एक युवा नेतृत्व कोपरगावचे भूमिपुत्र विनोदजी राक्षे यांची नुकतीच अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी भारतीय जनता पार्टी अनुसूचित नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि नुकतंच नियुक्तीचं पत्र देखील त्यांना देण्यात आलेले आहे। आपल्याबरोबर आज आपल्या स्टुडिओमध्ये स्वतः विनोद राक्षे हे सोबत आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। अनेक राजकीय पक्षांचे विविध पदं त्यांनी भूषवलेली आहेत आणि अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यामध्ये ते सक्रिय आहात। विनोदजी, प्रथमतः आपले अभिनंदन। भारतीय जनता पार्टी अनुसूचित जातीच्या जिल्हाध्यक्षपदी आपली नियुक्ती करण्यात आलेली आहे, काय वाटतं, काय सांगणार? नमस्कार, मी सर्वप्रथम माय न्यूज चॅनेलचे आणि तसेच आमचे पत्रकार मोबिन खान यांचं मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो, त्यांनी या ठिकाणी मला निमंत्रित केलं। नक्कीच अहमदनगर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे मी आभार व्यक्त करतो आणि तसेच आपल्या कोपरगाव शहराच्या सन्माननीय लोकनेत्या आमदार स्नेहलताताई कोल्हे यांचे मी आभार व्यक्त करतो, बिपिनदादा कोल्हे, विवेकदादा कोल्हे यांचे देखील मी आभार व्यक्त करतो। तसेच अहमदनगर जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी राजाभाऊ गोंदकर यांचे देखील मी विशेष आभार व्यक्त करतो। मग नक्कीच या पदावर अहमदनगर जिल्ह्याची जी धुरा माझ्या खांद्यावर दिलेली आहे, मी या पदासाठी आणि भारतीय जनता पार्टीच्या पक्षवाढीसाठी मी माझं सर्वपण माझा अनुभवपणाला नक्कीच लावेल आणि यापूर्वीचे जे काही माझे मी पदं भूषवलेले आहेत आणि विद्यार्थी चळवळीपासून जो काम करण्याचा जो अनुभव आहे, आदरणीय बिपिन दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही वाढलो, आमच्या राजकारणातले माझे गुरुवर आदरणीय बिपिन दादा, आदरणीय स्नेहलता ताईकोले यांना यांच्या पावलावर पाऊल ठेवत किंवा यांच्या आदेशानुसार यांच्या संस्कारावर आम्ही वाढलेलो आहोत आणि नक्कीच पक्षवाढीसाठी भारतीय जनता पार्टीचं संघटन पक्ष संघटनासाठी मी तत्पर असेल हे मी जाहीरपणे या ठिकाणी सांगतो। विनोदजी, आपण इथून पुढच्या मागच्या काळामध्ये देखील जिथं कुठं अन्याय होत असेल तिथं आवाज उठवलेला आहे, हे संघर्ष इथून पुढे देखील असंच सुरू ठेवणार? नक्कीच, ज्या ठिकाणी अन्याय होत असेल त्या ठिकाणी आम्ही हजर असतोच आणि जिथं जिथं आमच्या या कामासाठी व आम्ही जे काही कार्य केलं, मग ते लोक चळवळीतले कामं असेल व कौटुंबिक सलोख्याचे काम असतील, जातीय ताणतणावाचे जे काही सलोख्याचा विषय असेल, कोपरगाव शहरामध्ये मग कुठेतरी संलग्नित कुठं शांतता एकी ठेवण्याचा काही विषय असेल, आम्ही नक्कीच या ठिकाणी आम्ही कार्यरत राहिलेलो आहोत आणि विविध पदं भूषवत असताना अनेक वर्ग, मग तो सर्वसामान्य नागरिक असो, व्यापारी वर्ग असो व सर्वसामान्य कुठलाही व्यक्ती असो, त्यांच्या आम्ही संपर्कात राहून आम्ही नक्कीच लोकांच्या अडीअडचणी सोडवलेल्या आहेत। परंतु आज जिल्ह्याची जी धुरा आमच्या खांद्यावर मी सोपवण्यात आली आहे, नक्कीच शहर तालुकासह जिल्ह्यामध्ये जेवढे पण तालुके असतील त्यामध्ये आम्ही या प्रसंगी या पक्ष संघटना वाढीसाठी नक्कीच काम करू व जिथं जिथं अन्याय होईल व जिथं जिथं आमच्या भारतीय जनता पार्टी पक्षाची गरज असेल त्या ठिकाणी आम्ही तत्परतेने कार्यरत राहू। तुमचं कार्य पाहता, सामाजिक कार्याची तळमळ पाहता, जे वरिष्ठ तुमचे आहे, वरिष्ठ पदाधिकारी आहे, यांनी तुमच्यावरती जिल्ह्याची जबाबदारी सोपवलेली आहे, कशी रणनीती तुमची पुढची असणार आहे कार्याची? नक्कीच मी या प्रसंगी सांगू इच्छितो की अनुसूचित जाती जिल्ह्याचं अध्यक्षपद जेव्हा मला डिक्लेअर केलं हा माझ्यासाठी एक सरप्राईज होता आणि विविध पदे भूषविल्यानंतर मी एकच सांगेल की आमचा सर्वसामान्य नागरिक सर्वात ग्रासरूटवर खालच्या टोकापर्यंत आणि सर्वात शेवटच्या घटकापर्यंत काम करण्याची ही संधी, ही ऑपॉर्च्युनिटी आहे आणि याचं फलित नक्कीच आम्ही करू, या संधीचं सोनं आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। आणि या प्रसंगी मी एवढंच सांगेल की विविध घटक असतात समाजामध्ये, मग त्यामध्ये अनुसूचित जाती असेल, अल्पसंख्याक सेल असेल व विविध म्हणजे महिला आघाडी असेल, परंतु आम्ही एक कॉमन मॅन म्हणून त्या ठिकाणी आम्ही कार्य करणार आहोत, सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन त्या पक्ष संघटनासाठी आम्ही कार्यरत राहू आणि नक्कीच याचा फायदा आम्ही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचू हे जाहीरपणे सांगतो।
निश्चितच हे होते विनोद राक्षे यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली आहे की पक्षश्रेष्ठीने वरिष्ठ जे पदाधिकारी आहे त्यांनी जे विश्वास दाखवला आहे यांच्यावरती जे जबाबदारी सोपवलेली आहे ते निश्चितच ते चांगल्या प्रकारे ते संधीचं सोने करेल असा शब्द त्यांनी या ठिकाणी वापरलेला आहे. आणि निश्चितच या ठिकाणी या पुढच्या काळामध्ये विनोद द्राक्षे या पक्षासाठी कशा प्रकारे काम करतात हे बघणं आता महत्त्वाचं ठरेल. मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.